अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा। दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे। म्हणून प्रत्येकाने आज श्री स्वामी समर्थाशी कमेंट करायची आहे। प्रार्थना व्हिडिओच्या शेवटी केल्या जातील। तुम्हालाही वाटत असेल तुमचंही नाव प्रार्थनेमध्ये यावं, तर लक्षात ठेवा व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओला फर्स्ट कमेंट करायची आहे। दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ येतो आणि 9:10 जितक्याही कमेंट येतात त्या सर्व आपण प्रार्थनेमध्ये घेतो। चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। उठा आणि नव्याने तयारीला लागा, तुमचे पुढील दिवस सोन्याने नाहून जातील। स्वामी आज्ञेचं पालन करा आणि लक्षात ठेवा, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय। तुमच्या प्रारब्धाचे किमयागार स्वामी आहेत, त्यामुळे चिंता करू नका। तुमच्या आयुष्यात जे काही होईल ते चांगलंच होईल। आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे, गुरु परंपरेला महत्त्व आहे, गुरुनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे। स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुषांनी संत घडविले, त्यांना दीक्षा देऊन त्यांना आपण आपल्या समान बनवलं। जो स्वामींचा झाला स्वामींनी त्याला आपल्या समान बनवलं। स्वामींची अनन्य भावाने भक्ती सेवा करा, स्वामी तुमच्या जन्माचं सार्थक करतील। लक्षात ठेवा, जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडतं, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो, स्वामींची अद्भुत लीला सुरू होते। न कळत तुमच्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्नसुद्धा साकार होईल। तुम्ही जेवढं गमावले त्यापेक्षा जास्त मिळणार। थोडा उशीर कदाचित होऊ शकतो, पण सर्वोत्तम गोष्टीच तुम्हाला मिळणार। तू घाबरू नकोस, माझं लक्ष आहे तुझ्यावर, एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ। नाही तुझी अडलेली कामे मार्गी लागले तर सांग। बाळा, स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेव। या पुण्याईच्या शक्तीने तुला हवं असलेलं फळ योग्य वेळी स्वतःहून तुझ्याकडे चालत येतील। लोकांचे सल्ले घे कारण ते फुकट असतात, निर्णय मात्र स्वतः घे कारण ते अमूल्य असतात। आणि येणाऱ्या संकटावर कशी मात करायची याची खूप चिंता नको करूस, तू फक्त माझं चिंतन कर, सर्व चिंता आपोआप दूर होतील। व्यर्थ गोष्टींचे कारणे न शोधता आहे ते परिणाम स्वीकारा। आवडतं ते करण्यापेक्षा जे करत आहात त्यात आवड निर्माण करा। आयुष्य जगताना नेहमी लक्षात ठेवा, अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही, त्यामुळे वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा। नियती मदत केल्याशिवाय राहत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं, जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात, कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जी या करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही। त्यामुळे स्वतःला कमी समजण्यापेक्षा, माझ्याकडे काहीच नाही असं म्हणण्यापेक्षा आणि निराश होऊन बसण्यापेक्षा एकदा स्वतःला ओळखा। आणि आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं। आणि जेव्हा आपली वाईट वेळ सुरू असेल तेव्हा कोणाच्या चुका शोधत बसू नका, नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर, मला माहीत आहे तुझीच माणसं तुझ्या विरोधात गेली आहेत, पण तू खचू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे कधी विसरू नकोस। हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे। अरे आमची साथ धरली आहे तर स्वप्न सत्यात येतीलच। प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे, आणि जो प्रार्थना करतो त्याचं कल्याण होणं हे सुद्धा निश्चित असतं। देव आपल्याकडून जे काही घेतो तो नेहमी दुप्पट करून परत देतो। जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा, आणि जे मिळालं नाही त्यासाठी थोडा धीर धरा। आणि लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो।
होईल सगळं ठीक. जे काही चालू आहे आयुष्यामध्ये ते कधीतरी संपणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, म्हणून प्रत्येक परिस्थितीला सामोरी जायला तयार राहा. जर तुम्हाला एखाद्या फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केली याचं आत्मपरीक्षण कर. बघ तुझं उत्तर तुला भेटेल, आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस, पुन्हा नव्याने सुरुवात कर. प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घे. लोकांना जरी समजत नसेल तरी स्वामींना सर्व समजतं याची जाणीव ठेव. तुझे स्वामी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. नको सोसू आता दुःखाचे घाव. स्वामींनी जाणीने अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास ठेव, मनात क्षणात परिस्थिती बदलेल. न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जेथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी. बाळांनो, कधी कधी आम्ही तुमची परिस्थिती बदलत नाही कारण आम्हाला तुमची मनस्थिती बदलायची असते. म्हणून तुम्ही तुमचे विचार बदला, तुमचं आयुष्य अगदी तसं होईल जसं तुम्हाला हवं आहे. निसर्गाचा एकच नियम असतो, जे पेराल तेच उगवणार, तसंच तुमचं कर्मही तुम्हाला भोगावंच लागणार. आयुष्यात कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. रात्री रामाला राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यावर वनवास मिळाला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. संकटाचा काळ हा ठरलेला असतो, तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. दिवस बदलतात, थोडा संयम आणि थोडा धीर धरा. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकता तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभं राहू शकत नाही, एवढंच लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे. आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत हा अटूट अभेद विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित मिळेल. एक कनिष्ठ राह, सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारातसुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. एखादं काम करताना लोक काय म्हणतील ह्यापेक्षा स्वामी काय म्हणतील याचा विचार केला तर बरं पडेल. तू खूप भाग्यवान आहेस जो या संदेशांपर्यंत पोहोचला आहे. मी उद्या पुन्हा आणखीन तुझ्यासाठी संदेश घेऊन येईन, ऐकायला विसरू नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे त्यात तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. विश्वास ठेवा ईश्वर आपल्या भक्तांच्या शुद्ध भावनेचा, त्याच्या भक्तीचा कधीही अपमान होऊ देत नाही. विश्वास ठेवा ईश्वर आपल्या भक्तांच्या शुद्ध भाव भक्तीला सदा न्याय देतो, कारण आपल्या भक्तांचे शुद्ध भाव हे ईश्वराची खरी संपत्ती असते आणि ह्याच त्याच्या संपत्तीचं रक्षण तो स्वतः करत असतो. मला ठाऊक आहे तू संघर्ष करून आता थकलाय, पण आता काळजी करू नको, सर्व माझ्यावर सोडून दे, मी सर्व नीट करेन. एक दिवस असा उगेल की तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं होतं ते करण्यासाठी तुमच्याकडे वेळच उरणार नाही, म्हणून जे करायचे ते आत्ताच करा. आणि काळजी करू नकोस, तू जे स्वप्न पाहत आहे ते प्रत्यक्षात नक्की येणार. विचार कमी करा आणि निवांत राहा, जे होईल ते चांगलंच होईल. देव जरी आज यातना देत असेल तर त्यामागेही निश्चितच काहीतरी कारण असतं. रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतच नसतं. त्याच्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनामुळे तो जीवाच्या आकांताने पळत सुटतो. जेवढ्या यातना जास्त तेवढाच घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का असतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी येतात तेवढंच जास्त तुमचा विजयसुद्धा निश्चित असतो. म्हणून देव जर संकट यातना दुःख पाठवत आहे तर लक्षात ठेवा, त्याला तुम्हाला या आयुष्यात जिंकून रेसमधल्या घोड्यासारखं पहिल्या नंबरवर आणायचं आहे. हे जीवन दोनच दिवसाचं आहे, एक दिवस तुमच्या बाजूने तर एक दिवस तुमच्या विरुद्ध. दिवस जेव्हा तुमच्या बाजूने असेल तेव्हा गर्व बाळगू नका, आणि दिवस जेव्हा तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा संयम ठेवा.
या जगात काहीच कायमचं नाही. आज जरी निराशा आणि अपयश असेल तर उद्या प्रशंसा आणि यश मिळेल. आयुष्य सोपं आहे, थोडं जगून तर बघ, सुखही मिळेल तुम्हाला स्वामींकडे मागून तर बघ. निर्मळ मनाने आणि श्रद्धेने आमचं नाव घ्यायचं, मग प्रार्थना न करताच इच्छा पूर्ण होतात, कारण शुद्ध अंतःकरण ठेवून नाव घेतलं की भगवंताच्या कृपेचा अनुभव होतो. जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या आयुष्याची चिंता आम्ही वाहतो. एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपली बुद्धी आपल्याला सांगत असते की ती गोष्ट कर किंवा नको करूस तिचं ऐकावं. प्रत्येक चांगली गोष्ट होण्याकरता योग्य वेळ यावी लागते, तुझी वेळही येत आहे. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती जेव्हा तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते हे कधी कळणार तुम्हाला. भयाने धीर खचतो, निर्भय हो मार्ग दिसेल. आयुष्याचं गणित खरं तर बोटावर सोडवण्या इतकं सोपं असतं, पण भीतीच्या आकडे समाजाची काळजी क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवत आहे. आणि लक्षात ठेवा, चुकीच्या दिशेला वेगानं जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणं केव्हाही चांगलं असतं, कारण चांगलं कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. जरी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला तरीही काहीही हरकत नाही, फक्त तुमचा मार्ग योग्य असला पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. चला तर मग पाहूया कालच्या व्हिडिओला. ज्या फर्स्ट कमेंट होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया, आणि ज्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांचं नाव कमेंट करत चला. शर्मिला माने, कपिल सुरवसे, ज्योत्स्ना, जयश्री, वंदना पाटील, सतीश वाघमारे, वर्षा गजानन वाघमारे, पूजा राजगुरु, नेहा आनंद घाडगे, रुपाली कुंभार, अंकुश पाटोळे, इशिका, संपत चेंडगे, वनिता चेंडगे, वरद संदीप पाटील, वेदांत पांढरे, स्वर्णा आदिती, दिनेश शिंदे, सत्यवान चव्हाण, चनू मानकर, ज्योती वायकर, अंजली इंगळे, तनुजा जगताप, वंदना अनिल, गिरीश आवटे, पूजा आशिष, रेवा प्रियंका, रणजित जाधव, रेणुका चिटणीस, दीपा परेसकर, अथर्व शिंदे. त्यांच्या ताईंसाठी कदाचित प्रार्थना करायची होती पण त्यांचं नाव मला माहीत नाही. विजय चरणकर, विमल चरणकर, लक्ष्मण मानवर, रणजित जाधव, अंबिका जाधव, दुर्वा बोरकर, पूजा, सविता पोगरे, दक्ष पाटील, धनश्री पाटील, सुनीता चौधरी, राखी प्रणाली, दुर्गा रमेश साखरे, सॉरी रामेश्वर, रश्मी, कविता वाघ, नकुसा दोडमणी, पद्मा कांबळे, संगीता चव्हाण, नमिता नाईक, सीमा गायकवाड, पूजा भवर, गुंडाप्पा फुलोरी, नंदा काळे, शीतल संजय सोनी, वनू, दीप्ती मिस्तरे, विराट सोनी, युवराज जगदाळे, रोहिणी मोरे, तेजस, अनिता सुतार, राजेश, स्वर्णा वरकुटे, प्रियंका, ज्योत्स्ना खाडगे, राधिका स्वामी, संतोषी पांढरे, देवांश दक्ष, प्रियंका धोनीबा सूर्यवंशी, प्रज्वल चौघुले, राहुल कोरे, प्रतीक्षा, शिल्पा, नेहा उमा, पद्मा, रामेश्वर राठोड. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. आयुष्यात काही वळणं अशी येतात जेव्हा वाटतं की आयुष्यात आता नव्याने सुरुवात होण्यासारखं काहीही नाही, पण लक्षात ठेवा त्याच वळणावर कुठेतरी असं काहीतरी लपलेलं असतं जेथून आयुष्याची एक खूप नवीन आणि मोठी सुरुवात होऊ शकते. तोच काळ कदाचित आता तुमच्या आयुष्यात सुरू होईल. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय संयभक्त प्रारब्ध घडवी ही माय.